माझा जो हा देखावा जो आहे, मी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आपण महाराजांपासून जे परंपरा जी आहे बारा बलुतेदार, त्या बारा बलुतेदारापासून ते आत्तापर्यंत जे काही काही लोकांना काही गोष्टी माहिती आहेत काही गोष्टी माहीत नाहीत, की लोहार काय काम करतो, महाराजांच्या काळात काय कामं केली त्यांनी, म्हणजे जसे तलवारी गाली वगैरे अशा बऱ्याचशा काही गोष्टी बनवल्या, पण हळूहळू या परंपरांना कमी कमी होत चालल्या. पूर्वी पण आता म्हणजे कुंभाराचे जे कुंभारामध्ये मटकी वगैरे बनवत होते, हळूहळू ते सगळे कमी होत चालले, लोकांना काही गोष्टी माहिती नाही आहेत काय म्हणजे नेमकं ह्याच्यामध्ये. आणि आज आजचा जो देखावा आहे त्याच्यामध्ये जे मी जे भाताचा जो बनवला आहे, काही लोकांना माहीत नाही, त्यांना जर विचारलं नाही की हा काय आहे, तुम्ही त्यांना सांगावं लागतं की पूर्वी हे लोहारांचे जे आहे त्यांना भाता होता, आता जे भाता आता पूर्वी होता, पण आता हळूहळू जे मशनरी निघाले आहेत मोटरवरती हवा वगैरे जे मारतात त्याप्रमाणे ते चालू आहे. पण हे जे काय त्या गोष्टी जे मी बनवल्या फक्त 3 दिवसात बनवल्या, पण त्या असं झाल्यात की एकदम छोट्या छोट्या नाजूक वस्तू आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे पैता आहे विळा आहे या सगळ्या गोष्टी बनवून हे मी देखाव तयार केलेला आहे. दरवर्षी पण मी एक वेगवेगळं करतो. गेल्या वर्षी मी पोतराजाचं केलं होतं, ते पण पोतराजाचं लोकांना कसं आहे म्हणजे माहिती नाही काय नेमकं त्यांची परंपरा आहे पूर्वीपासून. संत गोरा कुंभार एक सगळ्यांना माहिती संत होते, पण ते विठ्ठलाच्या ह्याच्यामध्ये मग्न असताना लहान मुलाला जे पायाखाली सोडवलं तो एक देखावा केलेला आहे. असं दरवर्षी मी काही ना काही काही ना काही नवीन नवीन एक शोधून असे छोटे छोटे वस्तू तयार करून हे देखो दरवर्षी हा देखावा तयार करतो.